Edgy Remix. Remix. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे rscreation। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ मध्ये वापरले जे बीट मार्क आणि शेकबेक प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तसेच आपण व्हिडिओ मध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओव्हर सेट करा। तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपल्या प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीट मार्क आणि शेकिंग प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंग लाईन प्लस चिन्ह जायचं आहे, त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील कोणताही एक इमेज इथे आपल्याला टॅप करून ॲड करून घ्यायचा आहे। मी इथं इमेज आहे ते डेमोसाठी यूज करतो आहे। इथे तुम्ही कोणताही इमेज यूज करून अशा प्रकारे स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। सिंपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मर जाऊन याची जी साईज आहे थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो इमेज आहे तो सेट करायचा अशा प्रकारे। याची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 9.2 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की 9.2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअर क्लिक करून बरोबर आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून मीडियामध्ये दिलेले जे मटेरियलमध्ये जे इमेज आहेत ते सिम्पली या बीटमार्कनुसार एक एक प्रमाणे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। मी ते ही इमेज आहेत ते डेमोसाठी यूज केलेले आहेत। तुम्ही इथं कोणतेही इमेज यूज करून हा जो स्टेटस आहे तो इथं क्रिएट करू शकताय तुम्ही। अशा प्रकारे सर्व इमेज आहेत ते इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। अशा सिम्पली मी अशाच प्रकारे इमेज ॲड करून घेतो, तुम्ही अशाच प्रकारे इमेज आहेत ते ॲड करून घ्या। सिम्पली अशा प्रकारे स्टार्टिंगपासून या बीटमार्कपर्यंत आपल्याला जे इमेज आहेत ते सर्व ॲडजस्ट आणि ॲड झालेले आहेत। आता या प्रत्येक इमेजना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातली फर्स्ट लेअर अशा प्रकारे आहे। सिम्पली फर्स्ट लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे, त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड आणि थर्ड नंबरला दोन इफेक्ट तुम्ही बघू शकताय। सिम्पली सेकंड नंबरची जी लेअर आहे ती पहिल्यांदा इथं आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे, त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि सिम्पली 9.2 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर काय करायचं, एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। अशाच प्रकारे शेवटपर्यंत एक इमेजमध्ये सोडून हा इमेज हा जो इफेक्ट आहे पहिला इफेक्ट तो आपल्याला शेवटपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे एक इमेजमध्ये सोडून। अशा प्रकारे आपल्याला तो अप्लाय करून घ्यायचा आहे। सिम्पली अशा प्रकारे आपला जो पहिला इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिम्पली त्या लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे, त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचा आणि देताना आपल्याला त्याचा सेकंड नंबरच्या म्हणजे 10 सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर परत एकदा अशाच प्रकारे सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो एक इमेजमध्ये सोडून देत आपल्याला अप्लाय अशा प्रकारे करून घ्यायचं आहे शेवटपर्यंत। साध्या भाषेत बोललं गेलं की आपल्याला दोन्ही इफेक्ट आहेत ते एकाडे अप्लाय करायचे आहेत, म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं इफेक्ट आपल्याला इथं दिसून येणार आहे। सिम्पली सेकंड नंबरचा ही अशा प्रकारे इथं आपल्याला इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे। आता अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि फोर्थ नंबरला तुम्हाला स्पेशल 5 लेअर इफेक्ट बघू शकताय। सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी यासमोरील 5 लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायचे आहेत। बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहेत। आता इथं पेस्ट लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील 5 लेअर इथं आपल्याला प्रेस करून इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आता जे आपण 5 लेअर सिलेक्ट केला त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो या लेअरची 1-7 लेंथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता स्पेशल 5 लेअर इफेक्ट आहे तो आपल्या पूर्ण स्टेटसला अप्लाय झालेला आहे। त्यानंतर काय करायचं, यातला जो 5 नंबरचा इफेक्ट आहे
तो आपल्याला पहिला बीट मार्क पासून म्हणजेच 9.2 पासून अलीकडचा भाग आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि या जागेला कट केलेल्या जागेला आपल्याला दुसरा एक लेअर अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आणि फोर्थ नंबरला स्टॉपला तुम्ही रेक्टँगल 1G लेअर बघू शकताय. त्या सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि स्टार्टिंगपासून परत एकदा इथं आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. याची लेंथ आहे ती आपल्याला 9.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंग लाईन प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमच जायचं आहे. आणि जो हॅपी बर्थडे ब्रदर जो PNG दिला आहे तो सिम्पली अशा प्रकारे ब्लॅक PNG वरती ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती 9.2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता इथूनच आपल्याला परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमच जायचं आहे. आणि तोच PNG ॲड करून सिम्पली मूव ऑन ट्रान्सफॉर्मर जाऊन स्क्रोल करता अशा प्रकारे खालच्या जी ब्लॅक PNG आहे त्या सिम्पली PNG वर अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचे. आणि याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती RH1 एकदा क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.